असलेले या विभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व संघ मालक यांचं मात्र मी या ठिकाणी स्वागत करतो। सेकंड सेमीफायनल मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते। आपण पाहतोय फ्रेंड्स इलेवन या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले। हेमंत पाटील आपण कुठे असाल तर आपण सुद्धा या ठिकाणी समालोचन कक्षाच्या समवेत संपर्क साधायचा आहे। त्याचबरोबर सर्व संघांचे संघ मालक आपल्या संघांचं या टूर्नामेंट मधलं अस्तित्व जरी संपुष्टात आलं असेल तरी आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आपलं सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जात आहे। संध्याकाळचं सत्र आहे, आपल्याला माहित आहे की आता मात्र पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल। त्या सर्वच उपस्थित या विभागातील सर्वच सदस्य उपसरपंच सरपंच सर्व ज्येष्ठ नागरिक सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मंडळी आपण सुद्धा उपस्थित असाल तर आपण सुद्धा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचे। तर आपण पाहतोय शुभम भेलोसे मात्र पहिलं षटक घेऊन आला, एक चेंडू आणि दोन, एक चेंडू आणि एक या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलाय। फ्रेंड्स इलेव्हन संघ पंच मात्र आमच्याकडे वळतात। दोन्ही संघांना विनंती असेल की थोडस आपण स्पीडअप आता करायचंय। दोन या अंकावरती मात्र जाऊन पोहोचलाय, धाव फळकतो। फ्रेंड्स इलेव्हन या संघाचा सेकंड सेमीफायनल मात्र प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांच्या भेटीला आले। आपण पाहतोय अजय शिर्के त्या ठिकाणी होता, सोपा झेल होता, हा झेल मात्र आता जमिनीला दान होतोय। क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी मी म्हणेन का आता तुम्हाला येणार हे 24 चेंडू आणि त्यामध्ये मात्र स्पष्ट होणार आहे की तुम्ही कोणत्या खेळाडूची झेल सोडले, कारण तोच अजय शिर्के आहे तो ज्याने गेल्या दोन दिवसामध्ये मात्र हाहाकार या टूर्नामेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय। आणि मला आठवतंय वासरेखोंडा प्रीमियर लीग मध्ये पर्व पहिल्यामध्ये मला असं वाटतंय मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक त्याला मिळालं होतं, तोच अजय शिर्के मात्र मैदानात आहे। सोपा झेल होता परंतु एक धाव मात्र या झेलवरती कन्वर्ट होते। पुढचा चेंडू होता, आता मात्र आडव्या बॅटने या ठिकाणी चेंडू केलाय। समालोचन कक्षाला सलामी देतोय, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार। धन्यवाद। आपण पाहतोय हर्ष आर्मी हा संघ मात्र आपल्याला फायनलिस्ट मध्ये पाहायला मिळणार आहे। पहिला फायनलिस्ट संघ झालाय हर्ष आर्मी। आरोही इलेव्हन या संघाला मात्र सेमी फायनल मध्ये त्यांनी पराभूत केले। मला असं वाटतंय सर्वांच्याच अपेक्षा होत्या आरोही इलेव्हन हा संघ फायनल पर्यंत मजल मारेल, परंतु अगदी क्रिकेट आपण नेहमीच पाहतो अनिश्चिततेवरती संपूर्ण आधारित हा खेळ असतो, अगदी कोणत्याही क्षणाला काहीही होऊ शकतं। सहा धावांच्या बरोबरीने मात्र नऊ या धाव फलकावरती आता जाऊन पोहोचलाय। फ्रेंड्स इलेव्हन हा संघ प्रथम फलंदाजी करत असताना अजय शिर्के मात्र यांना एक जीवनदान मिळालं आहे। आता त्या जीवनदानला त्या किती धावांमध्ये पुढे कन्वर्ट करणार याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं असेल। तर मैदानाच्या चारी बाजूला आपण पाहतोय तुडुंब आता आपल्याला क्रीडा रसिकांची मात्र गर्दी पाहायला मिळते। त्या सर्वच रसिकांचं मात्र आपण या टूर्नामेंटच्या वासरेखोंडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। जे खेळाडू जे रसिक मात्र घर बसल्या या टूर्नामेंटचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा आपण या वासरेखोंडा प्रीमियर लीग पर्व तिसऱ्याच्या माध्यमातून मात्र सहर्ष स्वागत करूया। मित्रांनो सेकंड सेमीफायनल प्रेक्षकांच्या भेटीसाठी येते, खूप महत्वपूर्ण सामना असेल दोन्ही संघांसाठी। जो संघ या ठिकाणी विजयी होईल तो मात्र थेट फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित करेल, यात काही शंका नसेल। परंतु इथून कुठला संघ पुढे जाणार, जो संघ मात्र चांगली खेळी करणार तो पुढे जाणार यात काही शंका नाही, कारण आता इथे एक एक चूक तुम्हाला मात्र माघारी घेऊन जाणारी असेल, त्यामुळे तुम्हाला आता पूर्णपणे खेळाकडे 100% प्रोत्साहन द्यावं लागेल, लक्ष मात्र त्या ठिकाणी केंद्रित करावं लागेल। शुभमचा पुढचा चेंडू होता, आपण पाहतोय कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला त्या ठिकाणी खेळून काढलाय। आपल्या फॉलर थ्रू मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। नऊ या धावसंख्येवरती मात्र एकही गडी बाद नाही, सलामीची जोड साखळी मैदानात चांगल्या प्रकारचा खेळ करते। शुभम भेलोसे मात्र पहिलं षटक घेऊन आलाय, पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक मात्र हाताळण्याचं काम करतोय। चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, एक धाव त्या ठिकाणी होणार का आणि डायरेक्ट हिट या ठिकाणी होते। निखिल दळवी मात्र हिट करतोय, पहिला झटका बसतोय अजय शिर्केच्या माध्यमातून फ्रेंड्स इलेव्हन या संघाला। धन्यवाद।
तर निखिल दळवी ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत होता मला वाटत नाही त्याला त्या ठिकाणावरून पूर्ण तीन स्टंप दिसत असतील, त्याने एका स्टंप वरती नेम पकडला होता आणि अखेर मात्र स्टंप त्या ठिकाणी उडवला। खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय। अजयजी शिर्के आपण त्यांना पाहतोय अगदी धावचित्तच्या स्वरूपामध्ये तंबूमध्ये परतावं लागते, निराश होऊन मात्र ते तंबूमध्ये परतलेत कारण दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मॅच होती। अशा चुका करणं मात्र तुम्हाला आता कितपत फायद्याचं ठरेल। नवीन आपण पाहतोय जितेश फलंदाज मात्र या ठिकाणी रवाना झालाय। पहिलं षटक पॉवर प्लेचं चालू असताना 9 ही धावसंख्या। फटका आपण पाहतोय, फटका फसला होता, प्रॉपर टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला नव्हता आणि या ठिकाणी एक धाव मात्र या चेंडूवरती कन्वर्ट होते। या एका धावेच्या बरोबरीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स 11 या संघाची झालेली धावसंख्या होती। अजय शिर्के यांच्या विकेटच्या पतनानंतर 10 या अंकावरती जाऊन पोहोचलाय। चेंज झाला असेल तरी या टूर्नामेंटचा स्टेटस, या टूर्नामेंटची मात्र जी खासियत आहे ती ज्या प्रकारची आहे तशीच आपल्याला पाहायला मिळते। नवीन मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, नरेंद्र मलिंगा स्टाईल आपल्याला पाहायला मिळतोय। अक्षय गायकवाड त्या ठिकाणी होता परंतु अक्षयच्या डोक्यावरून जातोय चेंडू, सी मार रेषा पार, फ्रेंड्स 11 संघाच्या खात्यातून येतोय हा षटकार। प्रेमळ स्वभावी साधा दिलेला पुरा करी वादा, प्रेमळ स्वभावी साधा दिलेला पुरा करी वादा। तर या टूर्नामेंटचे पुरस्कर्ते ज्यांच्या प्रखर संकल्पनेतून मात्र हे टूर्नामेंट आपल्याला मुळगावच्या मैदानात पाहायला मिळते, अगदी यशस्वीरित्या पाहायला मिळते। सुधाकर शेठ घारे दादा यांचं या ठिकाणी आगमन होते। या ठिकाणी विकेट किपर मात्र चुकी करतोय, विकेट किपरला चेंडू चकवा देऊन जातोय। लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा मात्र जोडल्या जातात त्या फ्रेंड्स 11 या संघाच्या खात्यामध्ये। त्या चिंचेखाली ज्या बाईक आहेत त्या आपण कृपया तिथून थोड्या हटवायच्या आहेत। व्हाईट कलरची स्विफ्ट आहे ती सुद्धा आपण तिथून बाजूला घ्यायची आहे। थोड्याच वेळात पाहुण्यांचं त्याच ठिकाणावरून आगमन होत आहे। पुढचा चेंडू आपण पाहतोय, पुनश्च्या चेंडूला मात्र काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर धावलं। अजून एक षटकार। मॅच स्टार्ट राहू द्या। रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य क्रीडा सभापती आदरणीय आणि
सर्वांचे लाडकं नेतृत्व व्यक्तिमत्व आणि गोर गरिबांसाठी हक्काने लढणारे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय सुधाकर शेठ घारे साहेबांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होतं। या विभागामधील आणि या वासरे कोंडामधील सर्वांचं हक्काचं नेतृत्व आहे आणि ज्या ज्या वेळेस प्रत्येक जण त्यांच्याकडे हाकेला हाक देण्यासाठी जात असेल तर त्या मदतीचा हातभार लावणारे आमचं व्यक्तिमत्व आमच्या व्यासपीठावर आलेत। जसं आपण म्हणतो की काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे आणि या विभागात नव्हे तर अगदी कर्जत तालुका आणि रायगड जिल्ह्यामध्ये आदरणीय सुधाकर शेठ घारे साहेबांचं नाव आहे आणि ही स्पर्धा त्यांच्या पुरस्कृत सर्वांच्या या वासरे कोंडे कमिटींच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह बघतोय। परंतु ऐकूया रुपेश अण्णा। तर पुढचा चेंडू सुद्धा होता, विकेट किपरला चकवा देऊन जाणारा चेंडू होता, पुनश्च चार धावा मात्र दिलेला पुरा करी वादा, प्रेमळ स्वभावी साधा, दिलेला पुरा करी वादा, नादत नाही कुणी नादा, पक्का त्याचा इरादा, लागत नाही कुणी नादा। तर पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होतंय, पाहुण्यांच्या आगमनाबरोबरच एक चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला। फुल टॉस चेंडू होता, आता मात्र चेंडूला पुनश्च सीमा दिशेच्या पलीकडे धाडलंय, अजून एक येतोय चौकार, सॉरी षटकार। सुधाकर सुधाकर दादाला सुधाकर दादा सुधाकर दादाला सुधाकर दादा। दोन्ही संघांसाठी ही एक अस्तित्वाची मॅच आहे, जो संघ मात्र चांगली कामगिरी करेल त्याचं आव्हान आपल्याला पुढे फायनलमध्ये पाहायला मिळणार आहे। परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिलं आता आई एकविरा इलेव्हन या संघावरती आक्रमण केलं जात आहे। सौरभ आणि त्याच्यासोबत जितेश आपल्यालाही मात्र जोड साखळी मैदानात पाहायला मिळते। वासरे कोंडा प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि या सर्व कमिटी जी असेल त्यांना विनंती असेल की आपण सुद्धा या ठिकाणी यायचंय। सुधीर लोबे असतील, अजय घरत असतील, नितीन फुलावरे असतील, नितीन कदम असतील, तर वासरे कोंडा प्रीमियर लीगची सर्व कमिटी मंगेश शेळके असतील, त्याचबरोबर भावेश देशमुख, चैतन्य बोहीर, ज्ञानेश्वर कदम, वैभव शेवाळे, रवी लोबे, देवा बोहीर, जयवंत धुळे, अजय शिरके, त्याचबरोबर अजिंक्य बेलोसे, अक्षय बोहीर, बंटी बोहीर, विकास गवळे, सर्वच ही कमिटी आहे। आपण सुद्धा या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, स्टेजवरती यायचं आहे। हे संध्याकाळचं सत्र आहे, आपण पाहुण्यांची मांदियाळी आता पाहणार आहोत, ही कमिटी मात्र आता आपल्याला उपस्थित पाहिजे। तर मित्रांनो, दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होत आहे। धाव फळक आपण पाहतोय, 12 चेंडू आणि 38 एका विकेटचं, अजय शिरके यांच्या विकेटचं पतन झालं। परंतु मैदानामध्ये आता सौरभ आपल्याला एक आक्रमकरित्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। 11 चेंडू आणि तब्बल 30 धावांचं मात्र वैयक्तिक योगदान आहे सौरभचं। खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या चारी बाजूला आपल्याला पाहायला मिळाली। दोन्ही संघांसाठी मी म्हटलं होतं की अस्तित्वाची मॅच आहे, दोन्ही संघांना आता खूप चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल। नवीन गोलंदाज आपण पाहतोय अक्षय गायकवाड, अक्षयचा या ठिकाणी चेंडू होता, आता मात्र बॅटची एज लागली होती, स्वतः अक्षय चेंडू खाली जातोय, एका हाताने झेल जज करण्याचा प्रयत्न केला होता, आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल त्या ठिकाणी जमिनीला दान होते। एक धाव मात्र या चेंडूवरती आपण पाहतोय कन्वर्ट झाली, ह्या एका धावेच्या बरोबरीने मात्र 39 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचलाय। सेकंड सेमीफायनल मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी आपण पाहतोय, ही आले आई एकविरा इलेव्हन, त्यांच्या समवेत आपण फ्रेंड्स इलेव्हन हे दोन संघ पाहतोय। फ्रेंड्स इलेव्हन संघ प्रथम नाणेफेक जिंकली होती आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली होती आणि आता मात्र आपल्या निर्णयाला खूप साजेशी अशी कामगिरी मात्र या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। खूप चांगल्या प्रकारची फटकेबाजी आपण पाहिली।
अक्षयचा पुढचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने बाहेरच्या दिशेने कदाचित वळण घेतला असेल, पण सामच्याकडे वळतात, दोन्ही हात जमिनीला समांतर होतात, अवांतच्या स्वरूपामध्ये मात्र एक धाव आता जोडली जाते, 40 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय फ्रेंड्स इलेव्हन संघ, म्हणजे खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तिसरं षटक चालू असताना. पुढचा चेंडू होता अक्षयचा, मात्र या ठिकाणी लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं जातंय. तर मी पुनश्चा सर्व कमिटीला विनंती करतो, मंगेश शेळके असतील, भावेश देशमुख, चैतन्य बोहीर, ज्ञानेश्वर कदम, वैभव शेवाळे, रवी लोबी, देवा बोहीर, जयवंत धुळे, अजय शिर्के, अजिंक्य बेलोसे, अक्षय बोहीर, बंटी बोहीर आणि विकास गवळे, सर्वच कमिटी मेंबर आपण या ठिकाणी यायचं आहे, वेळ घालवू नका आपण. अक्षयचा पुढचा चेंडू होता, आता मात्र चेंडूला त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर दाळलं जातंय, अजून एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद अजिंक्य बेलोसे आणि अक्षय भोईर, आपण त्वरित यायचंय मित्रांनो. तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं संपूर्ण कर्जत खालापूर विभागातील प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक वाडीत जाऊन, प्रत्येक नागरिकाला मात्र भेट देण्याचं कार्य केलं होतं. सुधाकर शेठ घारे यांच्या माध्यमातून अगदी प्रत्येक गोर गरीबाची त्यांनी मात्र भेट घेतली होती या कोरोनाच्या काळामध्ये. आणि मी तर म्हणेन की या 2020 वर्षामध्ये या सजीव सृष्टीमधील प्रत्येक माणसाने जगावं की मरावं हे मात्र वर्ष शिकवून जाणार होतं. आणि अशा वर्षामध्ये प्रत्येक नागरिकाची भेट घेऊन प्रत्येक नागरिकाला त्याच्या चालू असलेल्या परिस्थितीमध्ये मात्र सपोर्ट करण्याचं काम दादांनी केलं होतं. आज मात्र या टुर्नामेंटच्या माध्यमातून आपल्या सर्वांसोबत जोडले जातात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय. 48 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचला असेल फ्रेंड्स इलेव्हन हा संघ, खूप चांगल्या प्रकारची धावसंख्या आपल्याला सेकंड सेमीफायनलमध्ये पाहायला मिळते. अक्षय गायकवाड आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो, एक षटकारचा मार मात्र अक्षयला खावा लागला, त्यानंतर अक्षयने कमबॅक केलंय, परंतु अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुढचा चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू होता, शॉर्ट पिच चेंडू टाकणं कितपत फायद्याचा ठरतो याचं मात्र प्रतिउत्तर दाखवून देतोय फलंदाज. धन्यवाद. 54 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय, तिसरा षटक अजूनही चालू आहे. सौरभ मात्र आक्रमण करतोय, स्लोवर चेंडू होता आपण पाहतोय, संपर्क आपल्याला चांगला पाहायला मिळाला नाही, गतीमध्ये थोडं परिवर्तन केलं होतं अक्षयच्या गोलंदाजाने. एक धाव या चेंडूवरती मात्र आपण कन्वर्ट होताना पाहतोय. या एका धावेच्या बरोबरीने तिसऱ्या षटकाचा मात्र या ठिकाणी अंत होतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर फ्रेंड्स इलेव्हन संघाची झालेली धावसंख्या होती 1-55. मी सर्व कमिटी मेंबर्सला विनंती करतो, मंगेश शेळके असतील, त्याचबरोबर भावेश देशमुख असतील, चैतन्य भोईर असेल, ज्ञानेश्वर कदम असतील, वैभव शेवाळे असतील, जयवंत धुळे असतील, अजय शिर्के मात्र फलंदाजांच्या स्क्वॉडमध्ये आहेत, अजिंक्य बेलोसे असतील, अक्षय भोईर असतील, बंटी भोईर असतील, विकास गवळे असतील, आणि संपूर्ण वासरे कोंडातील प्रत्येक गावातील प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूचं मात्र या टुर्नामेंटमध्ये सहकार्य आहे. कळत न कळत मात्र कोणत्या खेळाडूचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर क्षमा असावी. मनोहर पवार त्याचबरोबर रोहिदासजी पाटील साहेब, मी सर्व त्या विभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आपणास विनंती करतो की हेतून प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही आहे, आपण या ठिकाणी यायचंय, या समालोचन कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. आयोजकांच्या वतीने आपलं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तर चौथं षटक मात्र या ठिकाणी खेळून आलाय, नवीन गोलंदाज असेल आनंद. आनंदचा चेंडू होता आपण पाहतोय, शॉर्ट पिच चेंडू या फलंदाजाला टाकले तर ते चेंडू सीमा रेषा पलीकडे जाणार यात काही शंका नाही. धन्यवाद. 61 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. पंधरा चेंडू आणि वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती मात्र खेळतोय सौरभ हा फलंदाज.
कौतुक केलं पाहिजे। अजून एक फटका आपल्याला पाहायला मिळतोय, टाइमिंग चांगला आहे, बॅट मधून मधुर आवाज आलाय, चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि या ठिकाणी आपलं अर्धशतक पूर्ण करतोय सौरव हा फलंदाज। सोळा चेंडू आणि 52 या धावसंख्येचं आपलं वैयक्तिक योगदान आहे, लाजवाब इनिंग मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। सेकंड सेमीफायनल मध्ये नरेंद्रचा फुटचा चेंडू होता, शॉर्ट पिचचा चेंडू होता, चेंडूला मात्र मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची बॉटम एज लागली होती, मात्र एकही धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत नाही। गोलंदाज आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतोय, कारण आई एकवीरा या संघाचा आपण आतापर्यंत पाहितला, जर शुभम बेलोसीचा विचार सोडला तर बाकी मात्र गोलंदाजांना आपल्याला संपूर्ण दिवसभरामध्ये मार खाताना पाहायला मिळालेत। 67 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात। पुढचा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर मात्र आता चेंडूनी उंची कमी घेतली, आपण पाहतोय बॅट मात्र थोडी वरून गेली, चेंडू थोडा खालून आला, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या गोलंदाजाचा, चांगली गोलंदाजी आहे। पहिल्या दोन चेंडूंमध्ये दोन मोठे फटके आले, दोन षटकार आले, त्यानंतर मात्र सौरभला थांबवण्याचं काम करतोय आनंद हा गोलंदाज। सदुसष्ट धावा आहे धाव फलकावरती, पंच आमच्याकडे वळतात, दोन चांगले चेंडू टाकल्यानंतर मात्र एक खराब चेंडूची सांगता पाहायला मिळाली, स्वेर चेंडू पाहायला मिळतोय। 68 धावा मात्र धाव फळकावरती पाहायला मिळतात, मोठी फटकेबाजी आपण पाहिली सौरभ या फलंदाजाची, त्याच्या सोबत आहे जितेश, जितेशच्या बॅट मधून सुद्धा एक षटकार आपण पाहिलाय। अजून एक मोठा फटका होता, मात्र आता चेंडूनी उंची जास्त घेतली, लांबी कमी होते आणि अखेर सौरभला मात्र या ठिकाणी परतावं लागतंय, विकेटचं होतंय पतन ते 68 या धाव संख्येवरती। धन्यवाद। तर 19 चेंडू आणि 52 धावांचं योगदान, खरोखर कौतुक केलं पाहिजे, टाळ्यांच्या गजरात मात्र त्याचं तंबूमध्ये स्वागत केलं जाते, अगदी मोक्याच्या क्षणी आपल्या संघाला मात्र एका मोठ्या धाव संख्येवरती नेऊन ठेवलं सौरभने। आनंदचा पुढचा चेंडू होता, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी एकही धाव या शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली नाही। एकंदरीत 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय। मी अजय शिर्के आणि संपूर्ण टीम विनंती करेन की तुरंत आपण मैदानात जायचं आहे, वेळ घालवू नका, आई एकवीरा 11 संघ आपण सुद्धा मैदानाच्या बाहेर त्वरित यायचं आहे। मी कमिटीला शेवटचा अनाउन्समेंट करतोय, मंगेश शेळके त्याचबरोबर अक्षय भोईर आणि अजिंक्य बेलोसे, आपण त्वरित या ठिकाणी यायचं आहे, समालोचन कक्षाच्या समवेत संपर्क साधायचा आहे। तर पहिल्या सत्राचा या ठिकाणी खेळ समाप्त होत आहे, सेकंड सेमीफायनल आपण पाहिली होती, फ्रेंड्स 11 आणि आई एकवीरा 11, फ्रेंड्स 11 संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती, 24 चेंडू आणि तब्बल 68 धावा मात्र धाव फळकावरती जोडल्या गेल्या। आई एकवीरा संघाला जर फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित करायचा असेल तर येणारे 24 चेंडू आणि 69 या धाव संख्येची गरज असेल, परंतु या 69 धावा कशा प्रकारे खेळल्या जाणार, या 69 धावा होत असताना मात्र या 4 षटकांचं विश्लेषण करण्यासाठी मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय खालापूर तालुक्यातील गोड आवाज मयूर कांबळ्यांना। प्रेमळ स्वभावी साधा दिलेला पुरा करी वादा, प्रेमळ स्वभावी साधा दिलेला पुरा करी वादा, नादत नाही तुम्ही नादा पक्का त्याचा इरादा, लागत नाही तुम्ही नादा पक्का त्याचा इरादा, आला 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 सुधा करे दादा, आला आला सांगली गावाचा सुधाकर दादा, सुधाकर दादाला सुधाकर दादा, सुधाकर दादाला सुधाकर दादा, आला 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 सुधाकर दादा। थँक्यू तमाम प्रेक्षकांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया। सेकंड सेमीफायनल आपल्या समोर आहे, आमच्या या मुख्य व्यासपीठावरती माननीय
ज्यांनी या स्पर्धेमध्ये अगदी मोलाची कामगिरी बजावली, ज्यांचा या स्पर्धेला मोठा हातभार आहे आणि ज्यांच्या संकल्पनेतून आपण ही स्पर्धा पाहतोय ते माननीय रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा शिक्षण आरोग्य क्रीडा सभापती रायगड जिल्हा परिषद माननीय सुधाकर शेट्टी घारे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उपांत्य फेरीचा सामना. पहिला चेंडू आडव्या बॅटने फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय. अक्षय गायकवाडच्या बॅटमधून हा षटकार. षटक टाकणारा अजय शिर्के. अजय शिर्के जे पाठीरागे मी म्हणेन अगदी मैदानाच्या चारी बाजूला आहेत, परंतु त्याच्यावरती अक्षय गायकवाड नेवाळी गावचा हा उभरता सितारा यंगस्टर आणि त्याने मात्र या पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला सुरुवात केली. आई एकविरा टीमच्या बाजूने दोन्ही टीम चांगले आहेत. एका बाजूला दस्तुरजी तुरडे साहेबांचा फ्रेंड्स इलेव्हन आणि त्याला फाईट करत असताना श्याम रोटे आणि स्वप्नीलजी मालकर मालकर यांनी पुरस्कृत केलेला आई एकविरा इलेव्हन. अजय शिर्केचा लोअर फुल टॉस, पुलर लेंथ चेंडू, स्क्वेअर ऑफ द विकेट, डीप स्क्वेअर लेग सीमारक्षक आहे. इथे फक्त मिळते अक्षय गायकवाडला सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीने दोन चेंडू समाप्त होतात आणि या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर सात धावा दहा फलकावरती. टार्गेट मोठा आहे. टेनिस क्रिकेटमध्ये असं नेहमी म्हणतो आपण की मोठे टार्गेट नेहमी चेस होताना आम्ही पाहतो आणि कमी धावसंख्येची मॅच नेहमी टाईट होताना आम्ही पाहतो, परंतु या धावा जास्त बनवायचे आहेत आणि अशा वेळेस आक्रमक क्रिकेट या दोन्ही फलंदाजांना खेळावं लागेल. प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाच्या मेहनतीतून साकारलेली ही स्पर्धा. अजय, अजयचा शॉर्ट पिच चेंडू अगदी नाकासमोरून जाणारा चेंडू. टेनिस क्रिकेटमध्ये परफ्यूम डिलिव्हरी, नाकासमोरून सुगंध देत हा चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तीन चेंडूचा खेळ इथे संपलाय. 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 19 धावा धावफलकावरती येत आहेत त्या सात. टेनिस क्रिकेट डॉट इन ची संपूर्ण टीम या स्पर्धेला जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. आडव्या बाटने पुल केल्या चेंडूला, त्या ठिकाणी सीमारक्षक नाहीये. मॅन्डेटरी पॉवर पेच षटकाचा पुरेपूर फायदा. वन बाउन्स हा चौकार. सुरुवात करत पाहिजे होती टीम आई एकविरा इलेव्हन आणि तशी सुरुवात आता मिळून देत आहेत. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन या चेंडूवरती केलं. मिडविकेटला चेंडू जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. इथे फक्त मिळते सिंगल दशरथला आणि या सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना 19 धावा दहा फलकावरती आहेत त्या 12. चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात. जी काही स्टार्ट पाहिजे होती सुरुवातीच्या ओव्हरमध्ये ती स्टार्ट अक्षय गायकवाड आणि दशरथ आई एकविरा इलेव्हन टीमला, श्याम रुटे आणि स्वप्नीलजी मालकर साहेबांनी पुरस्कृत केलेल्या या संघाला मात्र ते मिळून देत आहेत. अजय, अजयचा फुलर लेनचा चेंडू, लाईन पाहावी लागेल. व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला वैती सर दाखवत आहेत. एक धाव आणि या एक धाव संख्येच्या मदतीने आता मात्र महागड्या षटकाकडे वाटचाल करत असताना अजय शिर्के आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळतंय. खरं तर अजय शिर्केला काल वाटलं देखील नसेल की इथपर्यंत आम्ही पोहोचू, परंतु एक चान्स त्यांना मिळाला आणि ते आता सेमी फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा पुल केला फटका, नो मॅच लँड मधून चेंडू चाललाय. आणखी एक चौकार येतोय अक्षय गायकवाडच्या बॅट मधून. संघ जाऊन पोहोचेल 17 या आकड्यावरती. करत असताना आता धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावरती. 18 चेंडू मध्ये 17.33 धावगतीने आता 52 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये 52 धावसंख्येची इनिंग आपल्याला पाहायला मिळाली ती सौरभ कडून आणि ते मी म्हणेन आता अंतर या दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. कर्जत तालुका आणि कर्जत तालुक्यामधील एक छोटासा विभाग. खरं तर मागचे 7-8 महिने आपल्या सगळी सर्वांसाठीच खडतर होते आणि क्रिकेट कुठेतरी मागे पडते की काय. आमच्या विभागामध्ये चांगल्या चांगल्या खेळाडूंना, यंगस्टर सोबत सिनियर खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्या संकल्पनेतून, त्या मुख्य भूमिकेतून साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय. दोन यशस्वी वर्ष आणि त्यानंतर या तिसऱ्या वर्षामध्ये हे पदार्पण करणारी स्पर्धा VKPL 2020. बॉलिंग मार्कवरती आता येतोय सौरभ, अर्धशतक झळकवलं आणि आता तो बॉलिंग मार्क वरती.
लेफ्टी बॉलर चा चेंडू व्हाइट बॉल पंच आम्हाला इशारा करता है। एक धाव जोड़ी जाए एक धाव संख्य मदतीने एकूण धावा धाव फलकावरती 18 पूर्णांक 0-0 चा करेक्ट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय। चालू रन रेट पाहायला मिळतोय आणि असाच जर धावत राहिला तर आई एकविरा टीम या मॅच मध्ये विजय संपादन करेल। फुलटॉस चेंडू ऑन साइड ला मारण्याचा प्रयत्न पुनश्च लाइन पावी लागेल। पंच आमच्याकडे वळतायत व्हाइट बॉल एक धाव संख्येच्या मदतीने संघ पुढे सरकतो आणि जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावरती। खूप मॅच महत्त्वाची आहे कारण इथून जो जिंकेल तो अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करेल फायनल मॅच मध्ये प्रवेश करेल आणि इथून जो हारेल तो मात्र तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती त्याला समाधान मानावं लागेल। दोन्ही टीमने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली इथून तुमची एक चूक तुम्हाला महागडी ठरेल। हा चेंडू चांगला फटका येतोय मिड विकेटला आणि मिड विकेट सीमारे बाहेर दशरथच्या बॅट मधून येतोय हा षटकार। बॅटिंगची गरज आहे आक्रमक क्रिकेटची गरज आहे असं नेहमी आपण म्हणतो की अटॅक इज अ वेल डिफेन्स आक्रमकताच हाच तुमचा बचाव आणि ती आक्रमकता आता दोन्ही फलंदाज सिद्ध करून दाखवत असताना एकूण धावा धाव फलकावरती येत आहेत त्या 25। चांगली बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज। खरं तर सकाळपासूनच आई एकविरा टीमने मी म्हणेन दोन मॅचेस मध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं त्यानंतर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आणि या मॅच मध्ये देखील एक चांगली सुरुवात ते करून देतात। हा चेंडू मिडविकेटला येतोय इथे दशरथला मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने एकूण धावा धाव फलकावरती येत आहेत त्या 26। अक्षय गायकवाड आणि दशरथ ही सलामीची जोड सांगली दोन्ही सलामवीर 69 धावसंख्येचं जरी टार्गेट आहे त्याच्याकडे न पाहता एक नॅचरल इनिंग आपला वैयक्तिक खेळ मात्र या सेकंड इनिंग मध्ये दाखवत असताना चेंडू अक्षय गायकवाडचा ट्रेडमार्क शॉट फाइन लेगला लॉन्ग लेगचा सीमारक्षकच्या चेंडूवरती येतोय आणि अक्षय गायकवाड बॅक टू द पवेलियन। मला आमदार झालं सारखं वाटतंय। तो आता तंबूच्या दिशेने येतोय ऑफ प्रतिम बॅटिंग त्याने दाखवली जो काय स्टार्ट पाहिजे होता टीमला आई एकविरा 11 टीमला तो स्टार्ट त्याने मिळून दिला तो तंबूच्या दिशेने येतोय बॅटिंग साठी जातोय तिसऱ्या क्रमांकावरती निखिल मालकर। निखिल मालकर प्रेक्षकांची गर्दी आता आपल्याला चारही बाजूला पाहायला मिळते हे खरं मी म्हणेन वासरे खोंडा विभागावरचं प्रेम या स्पर्धेसाठी आणि त्या सगळ्या प्रेक्षकांचं आपण मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करूया। हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग होते फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळते आणि या एका धाव संख्येच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती। 27 धावा धाव फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावर आहे हाय व्होल्टेज मॅच दोन्ही टीमला माहिती आहे आम्हाला मेगा फायनल मध्ये जायचंय आम्ही एक या स्पर्धेमध्ये स्वप्न घेऊन आलेत आणि जर ते स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं असेल तर संघासाठी 100% योगदान तुम्हाला द्यावं लागेल। लोअर फुल टॉस पुनश्च ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे फक्त इथे मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने एकूण धावा धाव फलकावरती येतील त्या 28 धावा धाव फलकावरती येत आहेत। खूप चांगली मॅच प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते पाहुणे देखील या मुख्य व्यासपीठावरून या मॅचची मेजवानी घेतात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। हा स्टेट डाऊन द ग्राउंड लॉंगोडला सीमारक्षक नाहीये वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय हा चौकार। मित्रांनो तुम्ही फक्त प्रयत्न कर हे प्रयत्न या ठिकाणी आता करावे लागतील कारण टार्गेट मोठं आहे ज्यावेळेस टार्गेट मोठं असतं त्यावेळेस तुम्हाला आक्रमक क्रिकेट खेळण्याची गरज असते आणि ते आक्रमक क्रिकेट आई एकविरा टीमने दाखवलंय। चला अजय शिर्के थोडस स्पीड अप करा अजूनही एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी 37 धावसंख्येची गरज
12 चेंडू मध्ये 37 धावसंख्येची गरज आहे. अजय शिर्केला माहिती आहे की या मॅच मध्ये जर आम्ही विजय संपादन केला तर आम्ही मेगा फायनल मध्ये दाखल होऊ. त्याचे स्वप्न आहेत आणि तो स्वप्न या ठिकाणी घेऊन आलाय. माझं षटक महागड जरी पडला असेल तरी नंतरच्या षटकामध्ये सौरभने आता कमबॅक करून दिलंय आणि ते मोमेंटम आता आमच्या बाजूने शिफ्ट झालंय. ते मोमेंटम कॅरी करून या मॅच मध्ये उर्वरित दोन षटकामध्ये एक चांगली कामगिरी आम्हाला करावी लागेल. बॉलिंग साठी येतो यंगस्टर अनिकेत तिसऱ्या ओव्हर मध्ये. आडव्या बाटने फटका इथे चांगला आहे. वन बाउन्स मिड विकेटला फिल्डिंग केली जाते. फक्त इथे मिळते सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने एकूण धावा दहा फलकावरती येत आहेत त्या 33. आता चेंडू बाकी आहेत ते 11 आणि विजयासाठी 36 धावसंख्येची गरज. 11 चेंडू 36 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच आता मी म्हणेन अधिकाधिक रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोहोचली. जोपर्यंत दशरथ क्रीज वरती आहे तोपर्यंत आई एकविरा 11 टीम ह्या मॅच मध्ये आहे आणि जर ही विकेट मिळाली तर या मॅच मध्ये वापसी करेल फ्रेंड्स 11. गतीमध्ये परिवर्तन, फुल टॉस आणि फुल टॉस या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतलाय. दशरथच्या बॅट मधून येतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हा षटकार. कोण जाईल फायनलला सांगा, कोण जाईल फायनलला, कोण जाईल फायनलला. थँक यू. अगोदरच म्हणालो की जोपर्यंत दशरथ क्रीज वरती आहे तोपर्यंत आई एकविरा 11 टीम या मॅच मध्ये आहे आणि ज्या वेळेस तुम्ही दसऱ्याची विकेट घ्याला त्यावेळेसच मी म्हणेन फ्रेंड्स 11 टीम या मॅच मध्ये कमबॅक करेल. आता शेवटचे चेंडू बाकी आहेत ते 10 आणि विजयासाठी गरज आहे ती 30 धावसंख्येची. 10 चेंडू 30 धावा. सौरभने जी काही कामगिरी पहिल्या इनिंग मध्ये केली तेच मी म्हणेन अंतर या दोन टीम दरम्यानचं पाहायला मिळतंय. शॉर्ट पिच चेंडू चांगला फटका ऑन ड्राईव्ह इथे केलाय. लॉंग ऑनला सीमारक्षक आहे. कोणतीही चुकी या ठिकाणी तो करत नाहीये. इथे फक्त मिळेल सिंगल आणि आता समीकरण बदलतंय. शेवटचे 9 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज. 9 चेंडू 29 धावसंख्येची इथे गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत परंतु गोलंदाज इतका हुशार आहे. अगोदरचा चेंडू त्याने फसवा टाकला होता, फुलटॉस टाकला होता, त्याच्यावरती त्याने षटकाराचा मार खाल्ला. परंतु या मॅच मध्ये एक चांगलं कमबॅक तो करतोय. आणखी एक बॉक्लूचा चेंडू, खूप चांगला चेंडू. प्रेशर सिच्युएशन मध्ये इतका चांगला चेंडू पाहायला मिळाला. अनिकेतचं आपण कौतुक केलं पाहिजे. हा येतोय फक्त मी या चेंडूवरती मल्टी सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 41 धावा दहा फलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 41 धावा दहा फलकावरती. जर या मॅच मध्ये 50-55 टार्गेट असतं तर आणखी मजा आली असती परंतु अनिकेत आपल्या टीमला कमबॅक करून देतोय. आणखी एक चांगला चेंडू यष्ट्यांच्या मागे चांगली कामगिरी आणि ते फलंदाज दशरथ होते बाद. थँक्यू. जी विकेट पाहिजे होती गोल्डन फिश मात्र आता गळायला लागले. अनिकेतच्या बॅट्समन इथे बाद होतोय. दशरथ एकूण धावा दहा फलकावरती आहे. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 7 चेंडू मध्ये आता 23 धाव. सात चेंडू मध्ये आता विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. सात चेंडू मध्ये 28 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर आणखी मजा येईल या मॅच मध्ये. परंतु अनिकेत मात्र खूप चांगली बॉलिंग या महत्वपूर्ण षटकामध्ये करतोय. आणखी एक चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. गोलंदाज त्या चेंडूवरती येतोय. इथे फक्त मिळेल सिंगल. षटक क्रमांक तिसरं संपलंय आणि या तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा दहा फलकावरती येत आहेत त्या 42 आणि आता विजयासाठी शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील आणि 27 धावसंख्येची गरज. प्रयत्न असे करा की जर विजय झाला तर तुमच्या प्रयत्नाला विजयाची चर्चा केली जाईल परंतु जर तुम्ही हरलात तर तुम्हाला प्रेक्षकांकडून तुमच्या प्रयत्नाची देखील दाद मिळाली पाहिजे. असे प्रयत्न तुम्हाला आता करावे लागतील. आपलं मी म्हणेन सर्वस्व या मॅच मध्ये तुम्हाला झोकून द्यावं लागेल तरच कुठेतरी आई एकविरा 11 टीम, श्यामजी रुटे आणि स्वप्नीलजी मालकर साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मात्र मेगा फायनल मध्ये दाखल होईल. परंतु ती करामत आता कोण करेल कारण शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती आता येतोय राहुल. या मॅच निर्णायक षटक. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी.
हे मित्रांनो प्रेम दिलंय वासरेकोंडा प्रीमियर लीग वरती दोन यशस्वी वर्ष आणि तिसऱ्या वर्षामध्ये तेवढंच देखणं आणि धमाकदार आयोजन आपण या मुळगावच्या मैदानावरती पाहतोय. सहा चेंडू 27 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्क वरती आणखी एक यंगस्टर राहुल, त्याच्याकडे मात्र ही जबाबदारी सोपवली आहे अजय शिर्केने. अजय शिर्केला माहिती आहे ही मॅच आमच्यासाठी फार महत्वाची आहे आणि तो संघाला मात्र खूप चांगलं लीड करतोय. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न मिडविकेटला चेंडू हवेमध्ये. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय, तो इथे चुकी मात्र करतोय. दोन धावा या चेंडू वरती मिळतील आणि या दोन धावसंख्येच्या मदतीने एकूण धावा धावफलकावरती येत आहेत त्या 44 धावा धावफलकावरती. पाच चेंडू मध्ये 25 धावसंख्येची गरज. हे म्हणजे पाटील आणि त्याचबरोबरीने मनोहरजी पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी दोघांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं. VKPL 2020 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. इथे रनआउटच्या स्वरूपात व्हाइट बॉलचा इशारा, रनआउटच्या स्वरूपात एका फलंदाजाला तंबू मध्ये यावं लागेल. ओटोडीजे मिडल ऑर्डर मध्ये आता टीमचा संघ मालक, टीमचा कॅप्टन श्याम रुठे मात्र मैदानामध्ये येतोय. शेवटचे चेंडू बाकी, ते 5 आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती मोठा फटका, वाईड इश लॉंग बॉल सीमा रेषेच्या बाहेर येतो या षटकार. चार चेंडू मध्ये आता विजयासाठी 18 धावसंख्येची गरज, म्हणजे चार चेंडू मध्ये 3 षटकारांची गरज. चार चेंडू मध्ये 3 षटकारांची गरज आहे. चार चेंडू 18 धावा, 18 धावा चार चेंडू. ही मॅच मला असं वाटतंय खूप महत्वाची आहे दोन्ही टीम साठी आणि प्रयत्न मात्र निखिल आपल्या टीम साठी करतोय. चार चेंडू 18 धावा. राहुलचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, व्हाइट बॉलचा इशारा पंच दाखवत आहेत. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर, प्रेशर मध्ये आता चांगली कामगिरी करावी लागेल तरच तुम्ही पब्लिकच्या नजरेमध्ये निरखून याल. परंतु आता इथे राहुल थोडीशी महागडी कामगिरी करतो की काय असं प्रश्नचिन्ह आता उभा असेल. शेवटचे चार चेंडू आणि विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. शेवटचे चार चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज. इथून जर हारला तर तुम्हाला विजेतेपद मिळवण्यासाठी पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. आणखी एक चांगला चेंडू, पुनश्च पंच आमच्याकडे वळतायत. सांडशीचाच हा खेळाडू, सांडशीचाच हा कॅप्टन आणि तो मात्र या मॅच मध्ये कानमंत्र देतोय राहुलला. अजय शिर्के इथे आता समीकरण बदलतंय. शेवटचे चार चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. शेवटचे चार चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे. जशी मॅच पाहिजे होती सेमी फायनलची तशी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला मात्र पाहायला मिळते. थँक्यू. चार चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. बॉलर तयार राहुल. राहुलचा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाची चपलाई आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळते. डॉट बॉल मात्र बऱ्याचशा कालावधीनंतर या क्रीज वरती पडला आणि आता समीकरण बदलतंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. 3 चेंडू मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. या चेंडूवरती जर षटकार आला तर या मॅच मध्ये आणखी चुरस निर्माण होईल. परंतु हा चेंडू जर डॉट गेला तर या मॅच मध्ये वापसी करताना दिसेल फ्रेंड्स इलेव्हन. जो श्री दस्तूरजी तुरडे साहेबांचा संघ आहे तो या मॅच मध्ये पूर्णत्व वापसी करताना आपल्याला पाहायला मिळेल. राहुल राईट अमोर द विकेट, पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. आता मात्र यष्टीरक्षकाची चपलाई. राहुलने आता सेलिब्रेशन करायला सुरुवात केली कारण त्याला माहिती आहे की या मॅच मध्ये आमची पक्कड आणखी मजबूत झाले. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते आता 2 आणि विजयासाठी तब्बल 16 धावसंख्येची गरज. थँक्यू. शेवटचे 2 चेंडू आणि
सोळा धावसंख्येची गरज आहे। मेगा फाइनल मध्ये आपण हर्ष आर्मी जो किरणजी पाटेकरचा संघ आहे तो मात्र या ठिकाणी हर्ष आर्मी टीम लगेचच आपण रेडी राहायचे। दोन्ही टीम जी टीम जे दोन टीम मेगा फाइनल मध्ये जातील त्यांनी विकेट वरती लगेचच लाइनअप करून घ्यायचे। दोन चेंडू आणि विजयासाठी सोळा धावसंख्येची गरज। राहुल राहुलचा खोलवर टप्प्याचा चेंडू फुलर लेनचा चेंडू शुभम मात्र हा चेंडू डॉट खेळतोय। आता मात्र औपचारिकता शिल्लक असेल शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि विजयासाठी सोळा धावसंख्येची गरज। शेवटचा एक चेंडू आणि सोळा धावसंख्येची गरज। प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेमध्ये तुडुंब आपल्याला पाहायला मिळते। त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। राहुल तयार राईट अमोर द विकेट शेवटचा चेंडू आणखी एक डॉट बॉल आणि ही मॅच जिंकली आहे फ्रेंड्स इलेव्हन टीमने। चला लाइनअप करा अजय शिर्के आपण तिथेच लाइनअप करा। अजय शिर्के सेलिब्रेशन झाल्यानंतर आपण तिथेच लाइनअप करा आणि मी विनंती करतो हर्ष आर्मी इलेव्हनला की आपण लगेचच लाइनअप करून घ्या। आपण मेगा फायनलची सुरुवात राष्ट्रगीताने करणार आहोत। आमचे पाहुणे देखील या ठिकाणी